हाय फ्रेंड्स, मी प्राजक्ता। सोलापुरी तडकामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सोडा न वापरता कांदा भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर दोन कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पाकळ्या हाताने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। लसूण आणि हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत, ते याच्यात घालून घ्यायचे आहेत। आता बारीक कट केलेली कोथिंबीर, एक चमचा ओवा, अगदी चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर दोन चमचे गरम केलेलं तेल घालायचं आहे, ज्यामुळे आपले भजे छान कुरकुरीत होतात। हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यात 1.5 वाटी बेसन घालून घ्यायचे। बेसन यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बेसन व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं पाणी टाकून भज्याचा बॅटर बनवून घ्यायचा आहे। इथं भजी बनवण्यासाठी पीठ रेडी झालं आहे। इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि भजे सोडल्यानंतर मीडियम करायची। इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भजे सोडून घेतले आहेत। एका बाजूने भजी भाजली की पलटून घ्यायची आहेत। हळूहळू भज्याचा कलर चेंज झाला आहे। इथे भजे तयार झाली आहेत, आता काढून घेऊयात। याच प्रकारे बाकी पिठाचे भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी ऑनलाईन येतील तेव्हा तुम्हाला पाहायला मिळतील। इथं मी हिरव्या मिरच्या मधून कट करून टाकले आहेत, जेणेकरून याच्यामधल्या बिया बाहेर फुटून येत नाहीत। मीडियम फ्लेमवर भजे तळले की व्यवस्थित दोन्ही साईडने भाजले जातात आणि कुरकुरीत बनतात, त्यामुळे भजी तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। भजे आपले तयार झाले आहेत, काढून घेऊया। एकदम छान कुरकुरीत खमंग असे भजे तयार झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। पुन्हा आपण अशा छान रेसिपी बनवणार आहेत, तोपर्यंत बाय बाय।